काल नाही नाही तिला नाही तिला सांगतच नाही मी येतो मला नाही नाही तिला सांगावला लागते तिला आहे ना मी अरे तिला घेऊन येतो मी संचितीला संचितीला जाणार नाही 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 अच्छा पोलीस पिशवी काढा एक मिनिट नाही मी आता ते चहा दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट जाणार अरे पिशवी काढा तुम्ही दोन मिनिट काढा दोन मिनिट पिशवी काढा अरे का कशाला बाबा दोन मिनिट का दोन किती बार्या काढतो दोन मिनिट नाही नाही मला यायचं नाही मला यायचं नाही 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 तुम्हाला कुठं नाही नाही मला कुठं यायचं नाही बिना पुस्ता बहिणीला आणा साईन झाल्याशिवाय नाही मी चहा अजून पेला इथं मी 200 रुपये पोलीस त्यांची गाडी त्यापेक्षा आपल्या संचितीला चल चल तिकडं बस त्या गाडीत चल हो एक बरं जातो आम्ही इथे हाताचं दाखवा एक मिनिट नाही किती बार या अरे बाबा चहा चहा चहाला ओढायले काय चहा टपरी ते पोलीस नेतील तुला नाही देतो तू बस तू पण तुला देतो गाडी चहा आणून देतो तू बस नाही देतो ना मी आणून देतो हे चहा दे रे चहा घेऊन नाही मात्र बहिणीला कळवला बहिणीला नाही तुला कुठे येत नाही ते रक्त पडते ते पिशवी काढा एक मिनिट रक्त नाही मग मला डेंग माशी चावते अरे तुला गाडीत नाही चावणार आता काच लावतो ते काढा दोन मिनिटं नाही साहेब दोन मिनिट साहेब किती बार्या घेतली फोटो तो दाखव तो काय झालं आता ते करकंडा मोती काढलाय वाशिम चांगलं होईल उत्तम गप्प नाही मात्र बहिणीला कळवा बहिणीला सांगतो उत्तम जय शिवराय नाही असत म्हणून मला एरोडा तुला कुठे नेणार नाही तू गप तुला जायचं दवा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी चहा टपरीवर अरे तुला चहा पाचतो ना थांब ना दोन मिनिट दोन मिनिट चहा दे द्या पहिला चहा द्या हँडलॉज दिले ना तुम्ही 200 रुपये काहीतरी काय काय करणार नाही तुला काही करणार नाही झालं तू दे इथे जागा आहेत ना इथे गप्प जा तू दे इलाज करू दे आम्ही इंद्रायणी नगर बोसरी या ठिकाणी चहा नाही केला तर यांचं नाव उत्तम गेल्या भरपूर दिवसापासून ते आपलं आयुष्य असं जगतायत हात तुटलाय बघणार कोणी नाही उपचार करणार कोणी नाही तर ह्यांनी माहिती दिली आणतो 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 अरे तू बस चहा आणलं बस बस बळतो यांनी माहिती दिली तर जेवण वगैरे सगळे हे देत होते किती दिवस झालं पाहत होते तुम्ही त्यांना त्याला तसं 7-8 वर्ष झाले तर आता भरपूर म्हणजे सांगता येत नाही एवढी वाईट परिस्थिती आज त्यांच्यावर आली होती पण यांनी आपल्या शिवरून या प्रतिष्ठानला संपर्क करून हे घे चहा घे समाजात लय लोकांवर आज वाईट दिवस आहे आणि झटके बस आली स्प्रे आणलाय लय वास येतो लय तर पोलिसांनाही फोन केला पोलीस या ठिकाणी आले त्यांचे मनपूर्वक धन्यवाद जे महाराष्ट्र पोलीस आपल्या महाराष्ट्राची रात्रंदिवस सेवा करत असतात त्यांनाही फोन केला तर ते लगेच या ठिकाणी दाखल झाले त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद आणि इथं जेवढे जण त्यांचा चांगला विचार करतायत त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद
याच्यामाग हा व्हिडिओ दाखवायचं एकच कारण आहे का आपण सगळं काय करू शकतो, आपण पैसे आपल्या घरच्यांसाठी कमवू शकतो, सगळं काय आपण नावासाठी आपल्या संपत्तीसाठी करू शकतो, पण कधीच एखाद्यावर खरंच वाईट वेळ आली. आज पुण्यात किंवा महाराष्ट्रात असे हजारो हॉस्पिटल आहेत ज्याला सरकार अनुदान देते, सरकार त्यांच्यासाठी काहीतरी निधी टाकत असतं, पण ती मदत खरी या लोकांपर्यंत पोहोचत नाही, फार आळ्या पडतात लोकांना. तरी सरकार कोणी कोणाकडे लक्ष देत नाही, कोणतं हॉस्पिटल स्वतःहून अशा लोकांना घेऊन जात नाही. आज तुम्ही पाहताय भोसरी किंवा हे हा जो एरिया इकडे पुण्यात सगळे हॉस्पिटल मोठमोठे. घंट्याचा मागे पाऊस झाला ना 2 महिन्याखाली, दगडाला हात लावला म्हणूनच. होईल व्यवस्थित आता. तर माझ्याकडून किंवा आपल्या सगळ्यांकडून जेवढं यांच्यासाठी करता येईल तेवढं नक्की करू. ज्या लोकांना मदत करायची असेल ते स्वेच्छेने ज्यांच्या त्यांच्या परीने मदत करू शकतात, कोणालाही आग्रह नाही. फक्त एक आपण आपल्या घासातला घास काढून जर अशा लोकांसाठी दिला का जे खरंच अडचणीत आहे, तर त्यांचं काहीतरी चांगलं होईल. तर विचार करा. आपण मी आत्यांना घेऊन चाललो आपल्या शिवनेरी, जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, किल्ले शिवनेरी त्या ठिकाणी. आणि तिथंच आपण जे महाराजांचं धोरण होतं का खरंच गरीब माणूस जगला पाहिजे, तर त्यांच्याच पावनभूमीत आज आपण ही खरीच जे अडचणीत सापडलेले लोक आहेत त्यांना वाचवायचा प्रयत्न करतोय. पटलं तर तिथं येऊन एकदा काम पहा आणि आपल्या शिवकार्याच्या पाठीशी असंच कायम उभं राहा. माझा नंबर सांगतो 77090925 27, याच्यावरही आपण संपर्क करून अशा लोकांची माहिती देऊ शकता किंवा त्या ठिकाणी येऊन काम पाहू शकता. या लोकांसाठी कपडे, अन्नधान्य किंवा जी काही येता शक्ती तुमची मदत होईल ती तुम्ही या लोकांसाठी करू शकता. कारण का आता हे उपचार करायचे तर हे 5-10 रुपयाचं काम नाही, तर तुम्ही तुमच्या परीने जसं होईल तसं योग्य हातभार लावा. एवढंच सांगत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे. तुझं गाव कोणचं? गाव हेच इंद्रायणनगर. नाही नाही, पहिलं जन्म तुझा जन्म कुठं झाला? धन्यवाद.